मीना म्हणाली, सुहास ही पुस्तके तुझ्या वाचनालयासाठी घे. ही सगळी पुस्तके माझ्या वडिलांनी आणली होती. आम्ही ती पुस्तके वाचली. ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. सुहास मीना को घर में बुलाता है. मीना कुछ किताबें सुहास को देकर कहती है कि ये मैं तेरी लाइब्रेरी के लिए लाई हूँ. ये सारी किताबें मेरे वडिल ने यानी कि वालिद ने लाई थी. हमने ये सारी पुस्तकें पढ़ ली और इसे रद्दी में देने के बजाय मैंने ये तेरी लाइब्रेरी के लिए लाई हूँ. अतुल मनाला, हे छान झालं, मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. मीना की बात सुनकर अतुल सुहास से कहता है, ये तो बहुत अच्छी बात है, मैं भी तुझे अच्छी अच्छी किताबें दूंगा. सुहास म्हणाला, मीना अतुल मी तुमचा आभारी आहे. हे वाचनालय केवळ माझे नाही तर सगळ्यांसाठी आहे. थेंब थेंब तळे साचे तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. म्हणून मी ह्या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय. सुहास मीना और अतुल से कहता है कि मैं तुम्हारा शुक्रगुजार हूँ. आभारी होना यानी शुक्रगुजार होना. ये जो लाइब्रेरी है वो सिर्फ मेरी नहीं है, सबके लिए है. जिस तरह बूंद बूंद तालाब बनता है, उसी तरह एक एक किताब को जमा कर कर ये लाइब्रेरी तैयार हुई है. इसलिए मैंने इस लाइब्रेरी का नाम रखा है आपला वाचनालय यानी कि हमारा वाचनालय. अतुल मनाला, छान आहे नाव. अतुल ये सुनकर कहता है कि नाम बहुत अच्छा है. सुहास मनाला, चला तर आता अपन सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया, अभ्यास ही करूया. सुहास कहता है, छुट्टी के दिन हम सब मिलते हैं, वाचूया, पढ़ते हैं, खेळूया, खेलते हैं, अभ्यास ही करूया यानी कि पढ़ाई भी करते हैं.